माकपतर्फे विडी कामगारांनी आंदोलन सुरू केलंय. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विडी कामगारांचं हे आंदोलन सुरू आहे. धूम्रपानामुळे उच्च न्यायालयात कोरोना होतो असा तर्क लावत स्नेहा यांनी याचिका दाखल केली आहे. सरकारला 24 जून रोजी आपली बाजू मांडायची आहे. सरकारनं विडी कामगारांचा विचार करून आपली बाजू मांडावी अशी माकपची मागणी या आंदोलनात करण्यात आली आहे. कोरोना काळातील शैक्षणिक फी माफ करावी या मागणीसाठी पंढरपूरच्या अरिहंत पब्लिक स्कूलच्या विरोधात आज पालकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. आंदोलनस्थळी पोलीस दाखल झाले. शाळेने 50% फी माफ करावी अशी मागणी अनेक पालक करत आहेत. दरम्यान शाळा प्रशासनानं आतापर्यंत 20% फी माफी दिल्याची दावा देखील केला. सप्टेंबरपासून देशात लहान मुलांच्या लसीकरणाची शक्यता आहे. एम्सचे संचालक आणि केंद्र सरकारच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मुलांवर सध्या कोवॅक्सिन लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीचा अहवाल सप्टेंबरपर्यंत येणं अपेक्षित आहे. भारतात फायझर बायोटेकनं वॅक्सिनला परवानगी मिळाल्यास मुलांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. कोविशिल्ड कोवॅक्सिन स्पुटनिक नंतर आता चौथी लस येते. भारतीय फार्मास्युटिकल्स कंपनी झायडस कॅडिला आपल्या झायको डी या लसीच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी याच आठवड्यात अर्ज करण्याची शक्यता आहे. याला परवानगी मिळाली तर ही पहिली DNA बेस्ड लस असेल. देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 50,848 नवे रुग्ण आढळले तर 68,817 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. तर दिवसभरात 1,358 मृत्यू झाले आहेत. एकूण मृत्यू 390,660 एवढे आहेत. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 643,194 इतकी आहे. तिसरी लाट थोपवणं शक्य आहे असं मत कोरोना कृती गटाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य VK पॉल यांनी मंगळवारी व्यक्त केलंय. मात्र त्यासाठी वेगाने लसीकरण, सुरक्षा कवचाचा वापर आणि गर्दी टाळली तर तिसरी लाट टाळता येईल असं पॉल यांनी म्हटलंय. गेल्या वर्षी कोरोना रुग्णसंख्या अधिक असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय काही नामांकित मंडळांनी घेतलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे